गालगुंड गळ्यातील पिंडाची वाढ होते, त्यामुळे मान व गळा यांच्या संधीच्या ठिकाणी सूज येते, त्याला गालगुंड असे म्हणतात. हा संसर्गजन्य रोग असून पिण्याच्या पाण्यातील जंतूंमुळे हा विकार होतो. संसर्गानंतर 10 ते 15 दिवसांनी रोगाची लक्षणे दिसू लागतात. गळा सुजतो, पहिल्याने एका कानाखाली दुखू लागते व सूज येते, मान आखडते, हालचालीस त्रास होतो, मग दुसऱ्या कानाखालीही दुखते व सूज येते, गिळण्यास त्रास होतो, आवाज घोगरा येतो, ताप आला तर तो 105 पर्यंत चढतो व त्यामुळे कानाखालची सूज लालसर होऊन वाढते, जिभेवर लाल बुरशी येते, तोंडाला घाण येते. यावरील काही उपाय पाहू. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्या, अगर पोटॅशियम परमॅग्नेट पाण्यात टाकून गुळण्या कराव्या, कुळीथ व मिरी यांचा काढा करून पिण्यास द्यावा, कपभर पाणी उकळून त्यात थोडे निलगिरी तेल टाकून त्यातून निघणाऱ्या वाफा घशात घ्याव्या, हरताळ गोमूत्रामध्ये उगाळून गरम करून लेप द्यावा, काजूची बी पाण्यात उगाळून गरम करून कानाखाली सुजेवर द्यावा, चुना गूळ व घरू एकत्र करून त्यांचा लेप द्यावा, हिरव्या पपईचा चीक सुजलेल्या भागावर लावावा, गुगुळ चिकनी सुपारी चिंचोका पाण्यात वाटून त्याचा लेप द्यावा, बचनाक लिंबाचे रसात उगळून लेप लावावा. घ्यायची काळजी. अति लाळ सुटेल असे स्निग्ध तेलकट पदार्थ रोग्याला देऊ नयेत. शक्यतो साबुदाण्याची खीर आजाराला द्यावी. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा.